नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर गीतांजली ताई आहेत आणि आपली एक सिरीज चालू होते नवीन, गुरु शिष्य परंपरा. गुरूंच्या सानिध्यात राहून तुम्ही काय शिकला, आपल्या गुरुची ओळख, आणि सर्वात इम्पॉर्टंट की आपण गुरुच्या सानिध्यात आपल्या आयुष्यात गुरु आल्यानंतर काय फरक पडला. नमस्कार गीतांजली ताई, आपली ओळख करून द्या आणि आम्हाला तुमच्या गुरुंबद्दल जरा सांगा. नमस्ते. मी सहयोगी मिसेस गीतांजली बागडी. सहयोगी अशासाठी की आज मी जवळजवळ 20 ते 25 वर्ष झाले सहजयोगमध्ये आहे, व सहजयोगमधले आम्हाला जे गुरुंनी दिले आहेत आदर्श म्हणा, किंवा जे गुरूंचे थॉट्स आहे, गुरुचे आम्हाला शिकवण आहे, ते आम्ही फॉलो करतो आहे. आणि आमच्या त्या फॉलो करण्याने आमच्या लाईफमध्ये बरेचसे चेंजेस आलेले आहेत. त्यामुळे हे तुमच्या काही गुरुची ओळख जरा सांगा. सहजयोग हे श्री माताजी निर्मला देवींनी 1970 साली चालू केले. त्यांनी नारगोळ गुजरातमध्ये आहे तिथनं त्यांनी सुरुवात केली सहजयोगाची. ह्या स्वतः निर्मला देवी स्वतः मेडिकलचं एज्युकेशन घेत होत्या, त्यांनी घेतलं आहे, व त्या गांधीजी बरोबर त्यांनी खूप काम केलेलं होतं. ॲट द एज ऑफ किंवा आफ्टर द एज ऑफ 50 त्या सहजयोगाकडे त्यांनी प्रचार प्रसार चालू केला. आपण एक इंडियन कल्चरमध्ये बघतो की आपण म्हणतो परमात्मा आहे, आत्मा आहे, आणि आपण सर्व जर मानव आहोत. इंडियन स्क्रिप्चरमध्येही आपल्याला खूपसं बघायला मिळतं की जनरल थॉट्स लेवल किंवा कॉन्शियसनेस बद्दल खूपसं सांगितलेलं आहे. एक जनरल कॉन्शियसनेस किंवा चेतना शक्ती म्हटलं की आपल्याला बॉडीली अवेअरनेस किंवा मेंटल अवेअरनेस इतपतच सामान्य माणसांना माहीत असतं. श्री निर्मला देवी माताजींनी सांगितलंय की या कॉन्शियसनेसच्या 4 लेवल आहेत आणि चौथ्या लेवलपर्यंत आपण ह्या कलयुगात सहजपणे पोचू शकतो. साधारण इंडियन स्क्रिप्चर्समध्ये सांगितलेलं आहे की या चेतना शक्ती ही पहिली शक्ती जी आहे ती आपली अवेकनिंग स्टेट. अवेकनिंग स्टेट म्हणजे आपण आपले बॉडीली अवेअर असतो, ही पहिली चेतना शक्ती आहे. दुसरी चेतना शक्ती आहे ती आपली ड्रीमिंग स्टेट. ड्रीमिंग म्हणजे आपल्या स्वप्नावस्था. त्याच्यात आपलं जरी बॉडी शिथिल असली तरी आपलं मन जागरूक असतं, किंवा मनात विचार असतात ते स्वप्नरूपात आपल्याला पारदर्शित होतात. तिसरी स्टेट आहे डीप स्लीप. इथे आपलं मन आणि बॉडी पूर्णपणे शिथिल असतात आणि पूर्ण आपण म्हणू शकतो की आपण मनानेही आणि शारीरिक चेतना आपल्यात नसते, पण ती एक चेतनाची लेवल असते डीप स्लीप. आणि चौथी माताजींनी सांगितल्याप्रमाणे सुपर कॉन्शियसनेस. ह्या सुपर कॉन्शियसनेसला आपण संस्कृतमध्ये तुर्यावस्था म्हणतो. मग माताजींनी सांगितले हे तुर्यावस्था म्हणजे काय, हे प्युअर कॉन्शियसनेस आहे. काय तुम्ही जी सांगित तिसरी स्टेज सांगितली डीप स्लीप, जेव्हा आपण मोबाईलवरती, मोबाईल नाही आपलं सॉरी स्मार्ट वॉच वरती जेव्हा आपण लावतो, तेव्हा एका ॲव्हरेज व्यक्तीची डीप स्लीप फक्त 2 तास असते, 8 तास झोपतो त्याच्यामधली. पण जो व्यक्ती नामस्मरण जप आणि जे ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत फॉलो करतो, त्या व्यक्तीची डीप स्लीप 3 तासापासून ते 4.5 तासापर्यंत जाते. आणि ह्याच्यात मी ऑब्झर्व केली आहे, म्हणून त्या लोकांना झोप कमी असली तरी तरतरी असते, आणि जे लोक 8 तास 9 तास झोपतात त्यांची झोप अपुरी राहते. बरोबर आहे ना? हो, अगदी बरोबर आहे. साधारण ज्या पहिल्या 2 स्टेप आहेत की बॉडी कॉन्शियसनेस आणि ड्रीमिंग, या स्टेज पूर्णपणे गायल्या जातात जे नामस्मरण किंवा एक परमात्म्याचा अवेअरनेस ज्यांना असतो, परमात्मा शक्तीची जी अवेअरनेस असते, ते डायरेक्टली डीप स्लीपमध्ये जाऊ शकतात. कारण त्यांची अवेअरनेस चेतना शक्ती त्या तिथपर्यंत गेलेली असते. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं 3 ते 4 तास त्यांना
पूर्णपणे डीप स्लीपमध्ये ते असतात, कारण की दोन्ही स्टेज गायल्या गेलेल्या असतात. चौथ्या स्टेज बद्दल सांगा ना. चौथी स्टेज माताजीने सांगितलेली आहे सुपर कॉन्शियसनेस. मग ही सुपर कॉन्शियसनेस म्हणजे काय, किंवा आपण संस्कृतमध्ये म्हणतो तुर्य अवस्था म्हणजे काय, आपण म्हणतो बीइंग आणि नॉन बीइंग. माताजीने सांगितलेले आहे की हे आपण आज आपण मानतो की शरीर नाही आहोत, आपण एक शरीर नाही आहोत, एक मन नाही आहोत, किंवा आपण बुद्धीही नाही आहोत, तर आपण एक शुद्ध आत्मा आहोत. आणि ही आत्म्याचे जे स्वरूप आहे, जे चैतन्य रूप आत्म्याचं आहे, त्यालाच सुपर कॉन्शियसनेस म्हणतात. मग हे आत्म्याचं स्वरूप आपल्याला जेव्हा कळतो तेव्हा आपण तुर्य अवस्थेत असतो. माताजी म्हणतात मग हे आत्म्याचं स्वरूप आपल्याला कसं जाणता येईल, तर त्या म्हणतात की आजच्या या कलयुगात हे अगदी सोपं आहे. आत्म्याचं स्वरूप जे परमात्म्याचं स्वरूप आहे, अंश आहे, तेच प्रत्येक माणसात आहे. मग ते माणसात कुठे आहे आपण विचारू शकता, म्हणू शकता की आपण म्हणतो परमात्मा शक्ती आहे, शक्ती आहे, पण मग ती आपल्याला जाणवणार कशी, किंवा ती आपल्याला कुठे आहे. तर श्री माताजी निर्मला देवींनी सांगितलेलं आहे की जी शक्ती आपण बाळ जन्मतो तेव्हा आपण बघतो की त्यांचं टाळू खूप नरम असते, मग ते हळूहळू त्या टाळूची कॅल्शिफिकेशन होत जाते. मग ती नरम का असते, तर साधारण माताजी म्हणतात की जेव्हा गर्भात मूल 2 ते 3 महिन्याचं असतं तेव्हा ती परमात्म्याची शक्ती आपल्या ब्रेनमधनं किंवा टाळू भागांमधनं जाऊन आतमध्ये प्रवेश करते. मग हळूहळू ती शक्ती किंवा ते रेज ते जातात ब्रेनमधनं, ते आपल्या सॅक्रम बोन म्हणजे माकड हाडात जाऊन ती शक्ती 3 वेटोळे 3.5 वेटोळे घालून बसते. आणि ती जोपर्यंत माणूस त्यात प्युअर इच्छा होत नाही ती शक्ती जागृत करायची माणसाला, तोपर्यंत ती शक्ती आपल्या निद्र अवस्थेत असते. मग माताजी काय म्हणतात की ही शक्ती तुम्हाला ह्या कलयुगात अगदी सहजपणे तुम्ही ही जाणून घेऊ शकता, आणि त्याची तुम्हाला नुसती जाणीव नाही तर त्या शक्तीला तुम्ही ओळखू शकता, त्या शक्तीची जाणीव दुसऱ्यांनाही देऊ शकता, आणि त्याच्याने आपले बरेच काम म्हणा किंवा बरेच आपली आत्मिक उन्नती होऊन आपले उत्थान होते. उत्थान म्हणजे हे आध्यात्मिक उत्थान असते. तर ते आध्यात्मिक उत्थान कसे होते, एक साधारण मी सायंटिफिक रूपात तुम्हाला समजवू शकते की या शक्तीला आपली जी परमात्म्याची शक्ती आपण म्हणतो ती सॅक्रम मध्ये आपण कुंडलिनी शक्ती म्हणून आपण आज मानतो की ती कुंडलिनी शक्तीच्या स्वरूपात आहे. ताई माझा एक्सपिरियन्स सांगतो, 1990s मध्ये कुंडलिनी शक्तीची सेशन माताजींच्या भक्ताने आमच्या इकडे मुंबईला घेतला होता. मी एकच सेशन अटेंड केला पण आय फेल्ट अनकम्फर्टेबल, म्हणून त्याच्यासाठी मी पुढे तर कंटिन्यू नाही केलं. तर लेट स्टार्ट विथ दिस की कुंडलिनी शक्ती जागृत कशी होते, यांनी ते सहजयोगामध्ये हा एक मेजर पार्ट जो मी वाचला होता, तर त्याच्याबद्दल थोडस सांगा ना. श्री माताजी निर्मला देवींनी सांगितलेलं आहे की कुंडलिनी शक्ती म्हणजेच काय, तर ती परमात्म्याचा आपल्या आत असलेला अंश आहे, व तो ती 3.5 वेटोळे घालून आपल्या माकडाडात बसलेला आहे. मग ही जी शक्ती आहे ती जागृत कशी होते, हा एक स्वाभाविक प्रश्न आपल्याला येतो. ही जागृत होते ती गुरुकृपेनेच होते. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे आज्ञाचक्रापर्यंत सर्व ऋषींनी तप ध्यान करून आज्ञाचक्रापर्यंत ते सहजपणे पोचलेले आहेत, आणि त्यांनी अनेक गुरूंनी आपल्या शिष्यांना त्याप्रमाणे दीक्षाही दिलेली आहे. पण आज या कलयुगात आपण म्हणू शकतो की श्री माताजींनी 7 चक्रांची डेफिनेशन किंवा 7 चक्रे काय आहेत व त्याच्यातनं 7वा चक्र सहस्रार चक्र जो आपल्या टाळूवर असतो त्याला उघडलेले आहे. मग आता उघडले म्हणजे काय केले त्यांनी, त्यांनी एकच मार्ग दाखवलाय. त्यांनी सांगितलं आहे पहिले तर ही शक्ती तुमची नॅचरल शक्ती आहे, ही काय तुम्हाला कोणाकडनं मिळाली नाहीये, ती तुम्हाला परमात्म्याकडनं डायरेक्टली इन बॉर्न सहज, सह म्हणजे विथ आणि ज म्हणजे जन्मल्यापासून, म्हणजे अगदी जन्मल्यापासून ही शक्ती तुमच्या आतमध्ये आहे. मग ती शक्ती
निद्रावस्थेत आहे, तुम्हाला ते गुरु कृपेने म्हणा किंवा काही जे गुरुने आज्ञा दिल्या आहेत त्याप्रमाणे ती जागरूक करून ती कुठे न्यायची आहे तर ती परत परमात्म्याच्या शक्तीशी एकरूप झाली पाहिजे. कारण की ती शक्ती नॅचरल परमात्म्याची आहे आणि ती शक्ती परत परमात्म्याच्या रेजमध्ये किंवा परमात्म्याच्या अंशामध्ये विलीन होणं हेच मानवी देहाचं एक लक्ष असलं पाहिजे. मग ती शक्ती हळूहळू आपण म्हणतो आपल्या दोन सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये, एक सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे एक पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे. हे मी स्पिरिच्युअल लेवलवर बोलतीये. सिस्टम जेव्हा रेज जे परमात्म्याची जी शक्ती म्हणजे जे रेज जे आपल्या टाळू भागातनं एंटर होतात, मग आपलं ब्रेन कसं आहे, ब्रेन एक थोडंसं ट्रायंग्युलर शेप किंवा पिरॅमिड टाईप आहे. मग पिरॅमिडमध्ये जेव्हा रेज येतात तेव्हा ते काही रेज डायरेक्टली खाली जातात आणि काही रेज पिरॅमिडच्या साईडला होतात. मग जे डायरेक्टली खाली जातात पिरॅमिडमधनं त्याला आपण म्हणू शकतो पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम. ती कशाने बनली आहे तर ती स्पायनल कॉर्ड आणि ब्रेननी बनली आहे. आणि जी सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम किंवा जे रेज पिरॅमिडच्या बाजूला किंवा ब्रेनच्या बाजूला येतात त्याला आपण सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम म्हणतो. मग त्याचं रिफ्रॅक्शन होऊन आपले चार अंश चॅनल्स होतात. मग चार ते चॅनल्स कोणते तर त्यांनी सांगितले माताजींनी की जेव्हा ती लेफ्ट पिरॅमिडमधने जी रेज येतात ते रिफ्रॅक्शन होऊन लेफ्ट साईडला जातात तेव्हा आपली डावी नाडी, आपण याच्यात अध्यात्मामध्ये म्हणू शकतो इडा नाडी तयार होते. जेव्हा ते उजव्या साईडला जातात तेव्हा उजवी नाडी किंवा आपण पिंगला नाडी म्हणतो ते तयार होतात. आणि परत हे रेज साईडला जातात तेव्हा आपलं इगो आणि सुपर इगो हे तयार होतात. जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीममधनं जे रेज खाली जातात ते आपल्या माकडण्यात असतात. मग जी कुंडलिनी जागृत होते म्हणजे काय होते तर ती आपल्या सुषुप्ना नाडी जी पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम आहे म्हणजे ती सुषुप्ना नाडी आहे, सेंट्रल नाडी आहे. आणि ही कुंडलिनी जेव्हा उठते तेव्हा ती सुषुप्ना नाडीमधनं हळूहळू इंटिग्रेटेड होऊन वर येते. मग ती इंटिग्रेटेड कशाशी होते तर ती इडा आणि पिंगला नाडीमधनं इंटिग्रेटेड होऊन ती सात जे चक्र असतात आपल्या बॉडीवर त्यांच्याशी इंटिग्रेटेड होऊन ती पूर्णपणे आपल्या टाळू भागातनं वरनं जाऊन परमात्म्याच्या शक्तीशी त्याचं मिलन होते. मग हे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीमवर ही सुषुम्ना नाडी किंवा मध्य नाडी आहे आणि आपले सात चक्र आहेत. मग हे चक्र म्हणजे काय की हे ते एनर्जी सेंटर्स आहेत. आणि जेव्हा ती कुंडलिनी शक्ती वर चढते ते एनर्जी सेंटर्सना जागृत करत करत इडा आणि पिंगळ्याशी इंटिग्रेशन साधत ती वर चढते आणि त्यामुळे आपलं बॅलेन्सिंग होतं. मग अनबॅलन्स म्हणजे काय किंवा इम्बॅलन्स म्हणजे काय, जेव्हा आपण पूर्णपणे उजव्या साईडकडे किंवा उजवी नाडी आपली टोटली कार्यरत असते किंवा जास्त कार्यरत असते तेव्हा आपला इगो वाढलेला असतो. कारण की आपण उजवी शक्ती आपल्या साईडची सतत वापरत असतो किंवा मीपणा किंवा हीट गरमी वाढते त्याने आणि सतत कार्य सतत कार्याने काय होतं एक अहंकार किंवा इगो होतो आपल्याला. तीच शक्ती आपण डाव्या साईडची शक्ती जास्त यूज करायला लागलो तर आपली भूतकाळाच्या आपल्या आठवणी किंवा आपली एक ऊर्जा असते ती भूतकाळामध्ये जास्त विलीन झालेली असते आणि त्यामुळे आपण सतत सुपर इगोच्या मार्गाने प्रवास करत असतो. मग ते कंडिशनिंग लेवलवर जातं, मग असंच केलं पाहिजे किंवा असंच झालं पाहिजे हे कंडिशनिंग आपलं होऊन आपला सुपर इगो वाढला जातो. आणि जेव्हा ते इम्बॅलन्स होतं म्हणजे ते एकाकडची पॉवर जास्त वापरली गेली तर ते इम्बॅलन्सिंग होतं. मग माताजी तेच म्हणतात की तुम्ही बॅलन्स ठेवा. बॅलन्स ठेवा म्हणजे काय तर तुम्ही ती कुंडलिनी शक्ती स्वतःची जागृत करून घ्या आणि ती एकदा जागृत झाली की ती स्पॉन्टेनियसली तुम्हाला इम्बॅलन्समध्ये ठेवते. आपण एक उदाहरणासकट बघूया. आपण एखादं बी आपण लावलं जमिनीत लावलं तर ते स्प्राउट होतं. ते स्प्राउट व्हायला आपण काही करतो का? नाही. तर ते फक्त हवा पाणी वायू याने स्पॉन्टेनियसली स्प्राउट होतं.
त्याचप्रमाणे जे नॅचरली स्प्राउटिंग होतं त्याचप्रमाणे ती शक्ती देखील आपली नॅचरल आहे. ही प्रोसेस खूप नॅचरल आहे. त्याच्यात तुम्हाला काही करायचं आहे का? तर काही नाही, फक्त एक शुद्ध इच्छा. परत आपली माताजींच्या म्हणण्याप्रमाणे आपण पंचमहाभूतातनं बनलंय. मानवी देह हे पंचमहाभूतातनं बनलंय. मग ह्या पंचमहाभूत म्हणजे काय? तर अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश हे आपले पाच पंचमहाभूत तत्व आहेत. मग त्यांच्या थ्रूच आपण हेल्प घेत आहोत आणि त्या तिथूनच आपली कुंडलिनी शक्ती, त्यांच्या मदतीतूनच आपली शक्ती जागृत होणार आहे. ते माताजींनी सांगितलं आहे. माताजी एकच म्हणतात की तुम्हीच तुमचे गुरु आहात. मी एक माध्यम, ते म्हणतात तुम्ही एक माध्यम आहात. शेवटी करता करिता तो परमेश्वर आहे. पण तुम्ही परमेश्वरांकडे एक इच्छा फक्त प्रकट करा, एक शुद्ध इच्छा मनात ठेवा की मला त्या शक्तीची जाणीव दे आणि मला त्या शक्तीला तुझ्या शक्तीमध्ये ती शक्ती विलीन होऊ दे. ही फक्त शुद्ध इच्छाच पुरेशी असते कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची. ताई एक सांगा ना की तुम्ही इतके वर्ष करता ते की सहजयोगाची बेसिक एक ढोबळ पद्धतीने प्रोसेस जरा सांगाल का की कसं असतं? माझ्या मते सहजयोग हे खूप काही कठीण नाही आहे समजण्यासारखं. एक थोडंसं मी माझा लहानपणीचा एक किस्सा सांगते. अगदी लहान असताना साधारण तिसरी चौथीमध्ये मला सतत प्रश्न पडायचे. आज आई वडील आहे माझे, मला राहण्यासाठी घर आहे, उद्या हे काही नसलं तर काय? मग नंतर प्रश्न पडायचे, आज मी ह्या जमिनीवर राहते, मग उद्या समजा पृथ्वीच पडली तर माझं काय होईल? हे अनेक प्रश्न मला सतत असं पडायचे. मग एक थोडंसं कॉलेजच्या लेवलला एक मग आई हे करतीये देवाचं, देवाचं करते म्हणजे हे का करते? हे का एक रिबेलियस थॉट्स होते की हेच का करते, हे असंच का करायचं, हे तसंच का करायचं? मग देवाचं करते, मग देव कुठे आपल्याशी बोलतोय? म्हणजे त्या लेवलला जे मुलं असतात त्या लेवलला नॅचरली ते प्रश्न प्रत्येक मुलांच्या ह्याच्यात असतात. आणि तसंही तसाच माझाही प्रवास झाला. मग एक आमच्या माझ्या काकू आहेत ज्या स्वतः डॉक्टर आहेत, त्या सहजयोगमध्ये होत्या. त्यांनी त्यांच्याबरोबर सहज मी एकदा एका मोठ्या कार्यक्रमाला गेले. त्यावेळेला प्रथम मी श्री माताजी निर्मला देवींना पाहिलं. त्यावेळी त्यांनी ते सर्वांना जागृती देत होते. जागृतीच्या वेळी त्यांनी आम्हाला शेवटी फक्त सांगितलं की तुम्ही हात वर करा, आकाशाकडे करा आणि मागा तुम्हाला सांगा परमेश्वराला की मला तुझी शक्तीची ओळख दे. आणि त्याप्रमाणे आम्ही हात वर केले आणि त्यांनी त्यांच्या जागृतीच्या पद्धतीप्रमाणे माईकवर थोडंसं काही क्रिया केल्या. आणि लिटरली मला एक्सपिरियन्स आहे की एक थंड असा गारठा पाण्याची धार, थंड पाण्याची धार जशी सहस्त्रावर धरतो आपण, तसं पूर्णपणे एक धार वरनं थंड बर्फाच्या पाण्याची थंड धार पूर्ण सहस्त्रावर मला जाणवली आणि ती पूर्ण माझ्या बॉडीच्या खालपर्यंत पूर्ण धार मला जाणवायला लागली. त्यावेळी मला काही माहीत नव्हतं सहजयोग काय, माताजी काय, काही मी अवेअर नव्हते. फक्त काकूंबरोबर गेले होते पण हे नक्की मी जाणू शकले की मला एक खूप थंड प्रवाह जाणवलाय आणि तो एवढा स्ट्रॉंग होता की तो अगदी पूर्ण, अगदी माकडहाडापर्यंत म्हणा, मला खूप पूर्ण अगदी ठळकपणे जाणवला. तेव्हा मी विचारात पडले, मी हे नुसतं माताजींनी सांगितली ती क्रिया केली आणि मला हे काय जाणवलं? मग तेव्हा माताजींनी सांगितलं की तुम्हाला हे जाणवलंय, ज्यांना थंड गरम काही जाणवलं असेल तीच ही परमात्म्याची शक्ती आहे आणि ती तुमच्या आत आहे, तुम्हाला ती जागृत करायची आहे. मग तेव्हा मला कळलं की खरंच जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्यात आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रवास चालू झाला. मग ते कर्मकांड करणं हे मी करत होते, नाही करत होते नाहीये, परमेश्वरावर विश्वास होता, पण परमेश्वर आहे आणि त्याची जाणीव होऊ शकते हे प्रथम मला जाणवलं. मग त्या जाणीवेसाठी मी सतत मी सहजयोगमध्ये होते तरी मला खूप प्रश्न पडले
आणि वेळोवेळी अनेक सहयोगांकडनं मला त्याची उत्तरं मिळत होती. माताजींचे खूप लेक्चर मी ऐकले यूट्यूबमध्ये, त्यांनी प्रत्येक आपल्या प्रश्नाबद्दल उत्तर दिलेले आहे आणि त्यानुसार माझे प्रश्नाचे उत्तर सहज मला मिळून गेले. प्रत्येक वेळेला माताजींनी एकच सांगितलेलं आहे, त्यांनी सात चक्र आणि नाड्या आणि आपण त्रिगुणात्मक आहो, आपले तीन गुण आहेत रज तम रज आणि सत्वगुण. मग आपल्याला कुठे राहायचं आहे, सत्वगुणामध्ये आपल्याला सतत राहायचं आहे आणि सत्वगुणाच्याही पलीकडे आपल्याला थॉटलेस अवेअरनेस जे आपण सुपर कॉन्शियसनेस म्हणतो ती चौथी तुर्या अवस्था माताजींनी सांगितली आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण निर्विचारितेत जाता, जे विचार आपल्या सतत मनात चालूत असतात पण प्रत्येक दोन विचारामध्ये काही क्षणिक एक अंश असतो की तिथे विचार येत नाही, मग तो क्षण आपल्याला वाढवायचा असतो. म्हणजे काय तर झिरो स्टेटवर, झिरो लेवलवर निर्विचारीच्या विचारतेच्या अवस्थेत आपल्याला राहायचं असतं. आणि ती निर्विचारता अवस्थेत कशी येते तर ते म्हणतात, हळूहळू जशी आपली कुंडलिनी शक्ती वर चढत जाते ती आपल्याला पूर्ण आपली शारीरिक रोग तर दूर करतेच, पण आपले जे सायकोसोमॅटिक जे काही प्रॉब्लेम्स असतात ते दूर करत करत प्रत्येक चक्रामधले अडथळे किंवा चक्र पूर्णपणे शुद्ध करत जागरूक करत ती शक्ती वर चढत जाते व शेवटी ती टाळू भागातनं जेव्हा वर निघते तेव्हा आपल्याला झिरो स्टेट किंवा आपण म्हणतो थॉटलेस अवेअरनेस येतो. आणि थॉटलेस अवेअरनेसमध्ये त्या निर्विचार अवस्थेत आपल्या पूर्ण आपण समाधी अवस्था त्याला म्हणू शकतो. सांगा ना, किंवा असे खूप जण आहेत त्यांना प्रचंड मानसिक प्रेशर आहे, टेन्शन आहे आणि ते या व्यक्तीकडे जा बाबा तुम्ही काहीतरी उपाय सांगा, दुसऱ्या व्यक्तीकडे जातात बाबा तुम्ही काहीतरी उपाय सांगा, की बाबा ह्या ज्या गोष्टी ह्या आत्ता ज्या गोष्टीमध्ये तुम्ही जातोय त्याच्यातून मला काही करून बाहेर पडायचंय. तर उपाय 25 जण 25 उपाय सांगणार, पण एक माझा जेव्हा मी हे सहयोगाबद्दल अभ्यास केला होता तेव्हा रिअलाइज झालंय की माताजी तुमच्याकडनं ऍक्च्युली काही एक्सपेक्ट करत नाही. शी इज एक्सपेक्टिंग की तुम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला जे तुम्ही जे मार्ग चूज केलेला आहे त्या मार्गावरती तुम्ही प्रामाणिकपणे पुढे जा. आता मला सांगा, अशा लोकांना ज्यांना तुम्ही जो एक्झाम्पल दिला झिरो झिरो स्टेटचा, एका वेळेला 25 विचार, ते पास्टमध्ये पण जगतात आहे, प्रेझेंटमध्ये पण जगतात आहे आणि फ्युचरमध्ये पण जगतात आहे आणि त्या तिघांच्या स्टेटमधले त्यांना फक्त प्रॉब्लेम्स दिसतात. तर आता सहज योग हा कसा मदत करू शकेल ह्या गोष्टींसाठी? प्रथम तर माताजींनी एवढेच सांगितले आहे की तुम्ही सतत दुसऱ्याकडे जात असतात आणि आपल्या दुसरा काही आपल्यासाठी करेल सतत हेच एक्सपेक्ट करत असतात. त्यांनी सहजोगात एकच सांगितलंय की तुम्ही स्वतः स्वतःचे गुरु आहात, तुम्ही कोणाकडेही जाऊ नका, तुम्ही तुमची शक्ती जागृत करा, तीच तुम्हाला तुमचे उत्तर सर्व देणार आहेत. प्रत्येक गुरुकडे जाऊन तुम्ही काही ते सांगितल्याप्रमाणे ही एक साधारण कर्मकांड झालं, पण आपल्याकडे कर्मकांडाच्या पलीकडे आपल्याला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तेव्हा आपल्याला परमात्म्याची जाणीव होते. मग त्या माताजी काय म्हणतात की तुम्ही तुमचे गुरु आहात हे तुम्हाला कसं कळणार आहे, तुम्ही स्वतः पहिला स्वतःची इच्छा जागरूक करा की मला शक्तीची जाणीव व्हायला पाहिजे. जेव्हा ती शक्तीची जाणीव होत जाते तर ते चक्राचे संतुलन होत जाते. मग ते आपल्याला समजते का संतुलन कसे होतात? तर नक्कीच हो, ती आपल्याला समजते चैतन्य रूपामध्ये. मग चैतन्य शक्ती म्हणजे काय? तर चैतन्य शक्ती हे व्हायब्रेशन्स असतात. जसं एखाद्या इलेक्ट्रिक आपण प्लग लावला तर डायरेक्ट आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी दिसते का? हो, नाही दिसत. ती पण प्रवाहित होत असते आणि तुम्ही प्रवाहित होऊन लाईट तर नक्कीच लागतो. मग आपण प्रत्येक वेळेला म्हणू शकतो का नाही मी हात लावते अनुभव घेते आणि मग बघते खरंच पास होतो का? तर ती एवढी स्पॉन्टेनियस असते की ती शक्ती आपल्या प्रवाहित होत असते आणि त्याची जाणीवही नक्की आपल्याला होते. मग ती जाणीव कशा स्वरूपात होते? तर आपल्या प्रत्येक सात चक्र असतात. पहिलं आपलं मकरधार म्हणजे मूलाधार चक्र असतं, त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र असतं, त्याच्यावर नाभीचक्र असतं, नाभीचक्राच्या आजूबाजूस भवसागर असतं,
मग अनाहत चक्र किंवा हृदय चक्र असतं, मग आपण विशुद्धी चक्र म्हणू शकतो, मग अज्ञान चक्र आणि मग सहस्रार चक्र। मग ही शक्ती जेव्हा सुषुम्ना नाडीमधनं कार्यान्वित होऊन प्रत्येक चक्राला प्रवाहित करते तेव्हा आपल्याला प्रत्येक ह्याची जाणीव आपल्या हातावर, आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्पायनल कॉर्डवर ती जाणीव होऊ शकते। मग ती जाणीव कशा स्वरूपात होते? ती व्हायब्रेशनच्या स्वरूपात होते। मग हे व्हायब्रेशनचं स्वरूप काय असतं? मग प्रत्येकाचे ते व्हायब्रेशन अनुभवण्याचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत। काहींना थंड जाणवतं, काहींना गरम जाणवतं, काहींना टिंगलिंग झालेलं जाणवतं। मग माताजी म्हणतात जेव्हा ते तुम्हाला गरम व्हायब्रेशन जाणवतात किंवा टिंगलिंग होतंय, याचे प्रत्येक याच्या अनुभवाचे एक्सप्लेनेशन माताजीने दिलेलं आहे। पण जेव्हा ती पूर्ण प्युअर होते शक्ती, आणि तेव्हा आपल्याला ती पूर्ण थंड स्वरूपात जाणवायला चालू होते। मग ते कसं बघायचं? तर जसं आपले ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात, तसेच आपल्या प्रत्येक चक्राचे आपल्या हातावर त्याचे पॉईंट्स आहेत। मग त्या पॉईंट्समध्ये आपल्याला एखाद्या चक्रामध्ये आपल्याला वाटतंय की जडपणा आहे, काही अडथळे येत आहेत, मग ते आपल्याला त्या चैतन्य स्वरूपात आपल्याला हातावर जाणवू शकतात। मग हाताचे केंद्र आहेत, प्रत्येक चक्राचे केंद्र हातावर आहेत, मग त्याच्यावर आपल्याला काही टिंगलिंग किंवा गरम प्रवाह असं जाणवू शकतो। मग त्या वेळेला आपल्याला कळतं की आपलं हे चक्र खराब आहे, मग त्यावर त्या दृष्टीने आपण प्रयत्न किंवा ती एनर्जी चक्र क्लिअर करण्याची आपण माताजींनी प्रोसिजर सांगितली आहे। तरी माताजींनी सांगितलेली प्रोसिजर काय आहे? तर ते पंचमहाभूतांना आपण आवाहन करतो आणि पंचमहाभूताद्वारेच आपण आपली जे आपल्याला जे बाधा येतात किंवा आपले जे एक अडथळे आहेत आपल्या चक्रामध्ये ते दूर होऊ शकतात। त्यासाठी माताजींनी काही क्रिया सांगितलेल्या आहेत। त्यांचं एकच म्हणणं आहे की जे चक्र आहेत ते प्रत्येक चक्रावर एक एक देवता आहेत। मग आपण बाहेर आपण प्रार्थना करतो, आपण समजा एखादा सात्विक माणूस आहे, तो हनुमानाची पूजा करत असेल, सतत हनुमानाची पूजा करत असेल, पण अहो ती पूजा केलेली ते हनुमानजींकडे काही मागतोय ते खरंच हनुमानजीपर्यंत पोहोचतोय का? मग ती त्याची जाणीव तुम्हाला होतीये का? ते म्हणतात हनुमानजी आहेत, मग आपल्या बॉडीत पण ते आहेत। मग ते कुठे आहेत, कोणत्या चक्रावर आहेत? गणपती, आपण गणपतीला मूळ देव मानतो हिंदू धर्मात, मग त्या गणपतींना जेव्हा आपण प्रार्थना करतो, त्यांचे काही नामस्मरण करतो, स्तोत्र करतो, अरे पण ते देवात बरोपर्यंत पोहोचतायत का? किंवा त्या शक्य देवाचे गुण ते तुमच्यात येत आहेत का? ते मागणे तुमचे पूर्ण होत आहे का? ते आपल्याला नक्कीच जाणवू शकते। आपल्या चक्राद्वारे आपल्याला आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो की जेव्हा गणपतीचं आपण म्हणतो, गणपतीचे आपण प्रार्थना करतो, पण प्रार्थना का करतो? त्याच्यातली गुण, तुझे गुण मला दे आणि मला सात्विक बनव। मग गणपतीचे गुण काय आहे? तर अबोधिता, इनोसंटपणा, एक आपण म्हणू शकतो सात्विकपणा किंवा अबोध। एखादा अबोध किंवा इनोसंट व्यक्ती असेल तर तो त्याचं मूलाधार चक्र आपण म्हणू शकतो की खूप छान आहे, याला गणपतीचे गुण ह्याच्यात आहे। गणपती हा आपल्याला गुणी बनवतो, किंवा इंटेलेक्ट आपण मागतो, बुद्धी दे, गणपतीकडे काय मागतो? बुद्धी दे, बुद्धीची देवता आहे। मग ते आपलं चक्र जर आपण जागरूक केलं तर नक्कीच आपल्याला बुद्धीचा प्रसाद मिळणार आहे, कारण त्या चक्रावर त्या देवाचे स्थान आहे आणि देवाकडनं आपण त्याचेच गुण घेतोय, आणि त्या चक्राला आपण जागरूक करून पुढच्या देवाकडे, आपण देवाकडे मागणे मागतो म्हणजे काय? ते इच्छा पूर्ण आहे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे ही इच्छा, तर हे मागणे नसते, हे आपले फक्त भौतिक लोभ असतं आपल्याला जे आपण मागत असतो। तर मनुष्याचं मेन देहाचं महत्त्व काय? तर परमात्म्याच्या शक्तीशी आपण एकरूप होणं हेच मनुष्य जन्माचं सार्थक आहे, आणि तेच आपल्याला या सहजयोगामधनं माताजी म्हणतात साधायचं आहे। काही सांगा, ज्यांना सहजयोग शिकायचा आहे त्यांनी एक्झॅक्टली काय प्रोसेस फॉलो करावी, कुठे कोणाशी संपर्क करावा? सहजयोग आज आपले 50-60 वर्ष झाली आपल्या पूर्ण भारतात आहे, बाहेरच्या 200 कंट्रीमध्ये आपल्या सहजयोग चालतोय। आज अननोन नाही आहे,
पुण्यातही आपले बरेचसे सेंटर आहेत. आपल्या सिंहगड रोडवर 3-4 सेंटर आहेत. नांदेड सिटीत आपलं एक सहजोगाचं सेंटर चालतं. ज्यांना सहजोग शिकायचा आहे आणि अध्यात्म काय आहे हे जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्यांनी नक्कीच सेंटरवर यावं. त्यांना माहिती करून दिली जाईल. त्यांना माताजी जे सहजोगी असतात त्यांनाही ते सहजोगाचं ध्यान करून माताजींनी सांगितलेली ती जी शक्ती आहे ती नक्कीच त्यांच्यात जागृत झालेली असते. आणि त्यांच्यात सहजोगामध्ये प्रत्येक सहजोगामध्ये ती कॅपॅबिलिटी असते की ती नवीन साधकांची शक्ती जागरूक करून देऊ शकतात. करता करता श्री माताजी आहेत. प्रत्येक सहजोगी हे मीडियम आहे, माध्यम आहे की त्यांच्या थ्रू दुसऱ्या नवीन साधकाची शक्ती जागरूक होऊ शकते. त्यांना त्या स्वतःच्या आतली शक्तींची जाणीव होऊ शकते आणि हळूहळू त्यांनी सेंटरवर यावं. काय क्रिया आहेत, काय माताजींनी सांगितलेलं आहे, आपले चक्र कसे आपण शुद्ध करू शकतो, प्रत्येक देवता आपण कशी प्रार्थना करू शकतो आणि आपण कशी आपल्या शक्तीची जाणीव करून आपले काही प्रॉब्लेम असतील ते आपण सॉल्व करू शकतो. मग ते प्रॉब्लेम शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा आपल्याला आध्यात्मिक आपल्याला उत्थानही हवे असेल, त्यासाठी आपण नक्कीच यावे. ते तुम्हाला सेंटरवर सहजोगाबद्दल माहिती प्रोसिजर सर्व सांगितले जाईल. आणि हे सगळं माताजी म्हणतात तसं सहज आहे, काही अवघड नाही आहे. माताजी म्हणतात तुम्हीच तुमचे गुरु आहात, तुम्ही फक्त तुम्हाला फक्त शुद्ध इच्छा पाहिजे की मला या शक्तीची जाणीव व्हावी. ताई तुम्ही आम्हाला आज वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला सहजयोगाबद्दल काही माहिती सांगण्याबद्दल तुम्ही मला आज येथे बोलवले त्यावर बद्दल खरंच आभारी आहे. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.